पिंपरी चिंचवड परिसरातील तातवडे इथल्या एका टँकरला भीषण आग लागली होती. आग लागल्यानं मोठा स्फोट होऊन हवेत आगीचे लोट उसळलेत आणि त्यामुळेच मोठी आग लागल्याचं समोर आलंय. तातवडे इथल्या JSPM महाविद्यालयालगतच ही घटना घडली आणि यात 3 ते 4 स्कूल बस देखील जळून खाक झाल्याची माहिती समोर येते. आता आग आटोक्यात आलेली असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. या घटनास्थळाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी. आपल्याकडे रविवारी रात्री पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठी आगीची घटना घडली आणि ह्या आगीचे लोट अनेक लांबून परिसरामधून दिसत होते. ती आगीची घटना म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो. सिलेंडरचे जे स्फोट आहेत ते झालेले आहेत. या ठिकाणी जे सिलेंडर ब्लास्ट झालेले आहेत ते आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. नक्की हा काय प्रकार आहे ते आपण अग्निशामक दलाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर काय सांगणार, नक्की काय या ठिकाणी घडत होतं आणि कशी आग लागली? या ठिकाणी हे जे LPG बुलेट जे आहे हे गुजरात राज्यातनं आलेले यांच्या डॉक्युमेंटवरनं समजते. त्या बुलेटची क्षमता जवळपास 21 टन आहे आणि 21 टन क्षमता असलेल्या बुलेटमध्ये प्रोपेलिन नावाची लिक्विफाईड जी गॅस त्यात असण्याची संभावना होती आणि जे गॅसचं अवैध प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन चालू होतं त्या गॅसमध्ये टँकरमधली गॅस जी आहे ती अवैध प्रकारे इथे सिलेंडरमध्ये भरण्याची प्रक्रिया चालू होते असं प्रथम दर्शनी दिसते. कारण या ठिकाणी बरेचसे कनेक्टर सापडलेले आहेत, वेटिंग मशीन दिसून येत आहे आणि गॅस रेग्युलेट करण्यासाठी जे कनेक्टर्स आहेत तर ते सगळे सिलेंडर्स तर लावलेल्या अवस्थेत होते. गॅसचा लीक झाल्या कारणास्तव त्याला आग लागली आणि आग लागल्यानंतरनं आगीचं स्पीड खूप मोठं होतं. त्या स्पीडमुळे त्या उष्णतेमुळे बाकी जवळपास ठेवलेले सर्व सिलेंडर्सचे स्फोट झाले. जवळपास 8 ते 10 स्फोट झाल्याची प्रथम माहिती आहे. सुदैवानं या एवढ्या मोठ्या आगीच्या घटनेमध्ये कोणी जखमी झालं नाही किंवा जीवितहानी झाली नाही, परंतु असे अवैधरित्या जी गॅस भरती या ठिकाणी चालू आहे, काळा बाजार जो सुरू आहे, त्यावरती पोलिसांनी देखील कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. सुशांत डुंबरे, लोकशाही न्यूज, पिंपरी चिंचवड. याच घटनेसंदर्भात पिंपरी चिंचवडचे DCP शिवाजी पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात. हा जो प्रोपिलिन गॅसचा टँकर आहे कमर्शियल, त्याच्यातनं इलिगल हे गॅस सिलेंडर भरत असल्याचं या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात सिलेंडर आहेत आणि त्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली होती. याच्यामुळे ह्या ज्या बाजूच्या स्कूलच्या ज्या पार्क व्हेकल आहेत त्यांनासुद्धा आग लागलेली आहे. आता या सर्व घटनेसंदर्भात अतिशय गंभीर घटना आहे, याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि जे कोणी इन्वॉल्व असतील याच्यामध्ये त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि पुढील प्रक्रिया करण्यात येईल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.